नमस्कार प्रिय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. भाऊजीनो, माझं नाव निकिता आहे. मी आत्ता सध्या नाही का 30 वर्षांची आहे. भाऊजींनो, ही कथा तरी काही दिवसांपूर्वीचीच आहे. भाऊजी, माझं लग्न झालं होतं, पण माझा एकतर रंग असा सावळा होता आणि त्याच्यात माझ्या माहेरच्यांचं आणि माझ्या नवऱ्याचं थोडंसं कानकुन झालं होतं आणि त्यामुळेच माझ्या नवऱ्याने मला नांदवलं नाही आणि मला आणून माझ्या घरी सोडलं. भाऊजी, मी लहानाची मोठे माझ्या मामाकडे झालते, कारण की लहानपणी माझे आईवडील वारल्यामुळे माझ्या मामाने आणि मामीनेच मला मोठं केलं होतं. पण आता माझं असं झालं, मग मी शेवटी मामाच्याच घरी माघारी आले. भाऊजी इथं शेती मजुरी करू लागले आणि रोज शेतात वगैरे काम करू लागले. त्याच्यातच आमच्या गावात असलेला एक मजूर दीपक, त्याची आणि माझी ओळख झाली. आता नवरा नांदत नव्हता, पण रोज मजूर कचाकच दणके देऊ लागला आणि शेतातच मला रोज नेऊन ठोकून काढू लागला. पुढे काय झालं आणि त्या दिवशी घरी कोणी नसताना मी त्याच्यासोबत त्याच्या शेतात गेले तर त्याने कसं बांधावर पाडून कचाकच मला ठोकून काढलं आणि माझी शांत करून टाकली, तोच अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता लगेच करा. तर चला मग कहाणीला सुरुवात करू. भाऊजीनो, माझं नाव निकिता. माझे आईवडील लहानपणीच वारले होते. मी अनाथ एक मुलगी होती. शेवटी माझ्या मामाने त्याच्या घरी मला नेलं आणि मग मला लहानाचं मोठं केलं. जसजसं मी मोठं होत होते तसे माझ्यात वेगळाच बदल होत गेला. मी दिसायला देखणे आणि खूपच मादक होत गेले. पण भाऊजी, माझा रंग खूपच सावळा होता आणि त्यामुळेच मला जास्त काही एवढी म्हणावी तशी पाहुणी येत नव्हती. मग त्याच्यातच एकाच ठिकाणी माझं स्थळ जमलं आणि माझं लग्न झालं. सुरुवातीला काही महिने बरे गेले, पण माझा नवरा मला रोजच त्रास द्यायचा आणि माझी सासूबाई तर कोणत्या ना कोणत्या कारणावरून रोज माझ्याशी भांडण करू लागले. मला त्यांनी समजून नाही घेतलं. मी त्यांच्या शब्दाबाहेर नव्हते, पण ते मला खूपच असे एकलटे टाकू लागले आणि नवऱ्याची मारहाण करू लागले. शेवटी मी माझ्या नवऱ्याचं घर सोडलं, म्हणजे अर्थातच माझ्या नवऱ्यानेच मला माघारी लावलं आणि मला त्याने नांदवलं नाही. माझा मामा म्हटला, येतो नको काळजी करो. आधीच माझ्या मामाचं आणि माझ्या नवऱ्याचं थोडंसं खटकलेलंच, त्याच्यामुळे मामा पण म्हटला, ए भाऊजींनो, माझा मामा आता खूपच थकला आहे आणि त्याला काम वगैरे होत नाही. माझ्या मामी आणि मामाला 2 मुलं आहेत आणि ते आता सध्या लहान आहेत, म्हणजे अजून त्यांचं लग्न झालेलं नाही. भाऊजी, असंच मग मी घरी राहून खूपच मला कंटाळा यायचा आणि करमायचं पण नाही. त्याच्यातच आमचं असं खेडेगाव, एकतर गावाला पाणी तर कमतरता आहेच, त्याच्यातच कामधंद्याची पण खूपच हे व्हायचं. मग असंच एका ठिकाणी, म्हणजे एक गावात खूप मोठे मालक होते आणि तिची शेती होती. त्यांच्या शेतात रोज सगळे कामाला जायचे आणि मग मी पण विचारायला लावलं मामाला, बघा मला काम तिथे आहे का शेतातलं वगैरे. मामा म्हटले, हो. सुरुवातीला नकोच म्हणत होते, पण ते तर किती दिवस काम करणार, आणि म्हणूनच मी स्वतःहून त्यांना म्हटले. माझ्या मामाने मला काम पाहिलं आणि मग दुसऱ्या दिवशीपासून जायला लागलं. मी लवकर उठायचे, घरातले वगैरे आवरायचे आणि मी जावं लागले. भाऊजी, मी दिसायला एवढी काही जरी देखण्यास नसले तरी शरीरसृष्टी माझी खूपच मादक होती. मी साडी घातले की माझ्या झंपरमधून दिसणारे माझे भरगच्च भरलेले आंबे पाहून कित्येकांच्या तोंडाला नुसते मधाळ असं पाणी सुटायचं. मग मी जावं लागले. त्याच्यातच आमच्या गावातला दिनेश, तो तिथला मजूर होता, म्हणजे घरगडी तो सालानच तिथे राहायचा. तो आमच्या मागे असायचा. आम्हाला कधी खुरपणीचं, कधी शेंगा काढायचं, कधी डाळिंबीच्या खोट्या काढायच्या असलं काम असायचं. आणि दिवसभर बायांत असल्यामुळे कधी दिवसभर वेळ निघून जायचा हे समजायचं पण नाही. तेवढाच मन रमायचं आणि मनाला पण बरं वाटायचं. दिनेश म्हणजे तो मजूर सारखा माग्यावरती असायचा. त्याला माझ्याविषयी काय वाटायचं काय माहीत, पण मला खूपच गोडगोड आणि प्रेमळ बोलायचा. मला पण त्याचा स्वभाव खूपच आवडायचा. एक दिवशी असं झालं की त्या दिवशी मला आठवतंय, शेतात आम्ही दोघीच होतो, म्हणजे मी आणि आमच्या शेजारची राधा, आम्ही दोघीच जणी गेलो होतो. एवढं काही काम नसल्यामुळे बाकींच्या बाया तर काही आल्याच नव्हत्या.
आम्ही पात धरले आणि व्यवस्थित असलेल्या शेंगा तोडू लागलो. गवारीच्या शेंगा तोडत होतो तेवढ्यातच दिनेश म्हणजे तो मजूर आला आणि म्हटला की हे धरा. त्यांनी आम्हाला दोन वाजल्या दिल्या आणि त्याच्यात आम्ही शेंगा टाकत होतो. ते पण आम्हाला मदत करत होते. अगदी ते माझ्या साईडला होते. बोलता बोलता असाच विषय निघाला. त्यावेळेस मला समजलं त्यांची बायको पण नांदत नाही आणि ते एकटेच असतात. नंतर मला समजलं की त्यांच्या बायकोचे गुण चांगले नाहीत म्हणजे शक नवरा त्यांचा घ्यायचा. त्यामुळेच त्यांनी त्यांची बायको सोडली होती. मग असाच विषय निघाला. त्यावेळेस माझा पण विषय निघाला आणि माझ्या नवऱ्याचे गुण मी त्यांना सांगितले. त्यांना खूपच वाईट वाटले. तो माझ्याच मागे होता. माझी मैत्रीण कुठेतरी गेली साईडला म्हणजे मागे पडली होती आणि आम्ही दोघं पुढे होतो. त्यावेळेस बोलता बोलता त्यांनी मला विचारलं आणि म्हटले की गेले कित्येक दिवस मी तुला पाहतो आहे. तू इथेच असते. माझी खूप इच्छा होते. तू मला आवडतेस. तर मी म्हटलं काय. तर ते म्हटला तुला राग नको येऊन देऊ पण माझी खूप इच्छा आहे तुझ्यासोबत करायची. तू मला होकार दिला तर मी तुझी सगळी हौस मौज पूर्ण करेन. तुला पाहिजे नाही ते देईन. मला पण भाऊजी तेच पाहिजे होतं. मी पण नवऱ्यापासून वेगळं राहून खूप दिवस झाले होते. मला पण भावना होता. मला पण माझं पण मन करत होतं कोणता तरी असाच पुरुष आपल्याजवळ असावा. मग मी पण म्हटलं मी कशाला नाही म्हणेन. तू जर मला सगळं सुख देणार असेल तर मग तो खूपच खुश झाला आणि म्हटला आपल्याला आजच भेटायचं आहे दुपारच्या वेळेस. ज्या नाही का गवारीत आम्ही काम करत होतो तिथेच तो भेटायचं ठरला. पण माझ्याबरोबर माझी जोडीदारीण म्हणजे मैत्रीण होती त्यामुळे मी म्हटलं अरे आपल्याला असं नाही भेटता येणार. तिने जर काही पाहिलं तर माझ्या गावात काही इज्जत राहील. तर तो म्हटला बर ठीक आहे. साईडलाच असलेल्या कडवळात त्याने दुपारी यायला सांगितलं. दुपारी जेवण वगैरे झालं आणि आम्ही दोघीजणी जेवण मस्तपैकी थोडा वेळ आराम करायचं ठरलं. मैत्रिणीला डुलका लागला. मी बाहेरून येते म्हणून गेले आणि कडवाळात ते भाऊजी आधीच आले होते म्हणजे तो मजूर आतमध्ये गेल्यानंतर त्याने जागा आधी करून ठेवली होती. त्याने मला त्याच्या अंगावर ओढलं आणि मला चोळू लागला. मला रगडू लागला. त्याच्या हाताचा तो दणकट आणि निबर शेतात दिवसभर काम करून झालेले त्यांचे अगदीच असलेले राखट हात मला तो हाताचा स्पर्श आवडू लागला. माझ्या ओठामध्ये त्यांनी त्यांचे ओठ मिसळले आणि मस्तपैकी मला चोखून काढू लागला. खूप दिवसानंतर मी खूपच भोकाजले होते. मला पण माझी भावना आता शांत राहत नव्हती. हळूहळू त्याने हात खाली घेतला आणि माझ्या मांड्यात चोळून काढले. मी मात्र शांत आणि स्तब्ध होते. जे होते त्याचा आनंद घेत होते. माझ्या तोंडामधून खूपच मादक आणि खूपच रसाळ आवाज आता बाहेर पडत होता. त्याने आधी बोट आतमध्ये घालून मला खूपच गरम केलं. आता माझा पण चांगला पारा तापला होता. मी पण आता त्याला पूर्ण साथ देऊ लागले. त्याचं आईस्क्रीम त्याने माझ्या हातात दिलं आणि मी पण खाली बसून चोखून घेऊ लागले. मी पहिल्यांदाच असं करत होते पण मला समजत नव्हतं हा आनंद मी कसा इच्छा करावा. भाऊजी हळूहळू त्याने मला तिथेच आडवं केलं. मी खाली झाले आणि तो माझ्या वरती आला. हळूहळू बसवून त्याने त्याचा असलेला बरोबर मुसळ बसवलं आणि माझ्या छकुलीत आतमध्ये कोंबून दिलं. कचाकच आता त्याची मागे पोंडाई होणारी कंबर मला जाणवत होती आणि वेगळंच समाधान मला भेटत होतं. कचाकच दणक्याव दणकी देऊन त्या दिवशी मस्तपैकी मला रानात त्या मजुराने ठोकून काढलं आणि माझी शांत करून टाकली. भाऊजी आमचं अर्धा तास हा कार्यक्रम चालला होता. हळूच मी बाहेर आले तर माझी मैत्रीण वाट पाहत होती. कुठे गेली म्हटली तर मी म्हटलं अगं माझं पोट बिघडलेलं तिकडे गेले. पण भाऊजी तेव्हापासून आमचा हा कार्यक्रम असा रोज रोज होऊ लागला. आम्ही रोज रोज भेटू लागलो. नवराजनी नांदवत नसला तरी माझं रोज मला नवऱ्याचं सुख देऊ लागला. तर कशी वाटली कथा ते नक्की सांगा.